कोण म्हणता शेती परवडत नसलं तर गायी पाळा. दादा आई शपथ, गायी पाळून चांगलं झालंय का? अजिबात झालं नाही. गायीचं तोंड आमच्याकडे आणि काच दुसऱ्याकडे. आणि मग म्हणजे गाय आम्ही पाळली पण आमच्या पोरानं तूप खाल्लं नाही, आईस्क्रीम खाल्लं नाही. आईस्क्रीम दुसरा सांगतो या, तूप आमच्या पोरानं बघितलं नाही. आणि जिनी आमचं दही दूध तूप खाल्लं ते सगळे काकडे साहेब पुण्यात सकाळची व्यायामला पळायला लागले. नवरा पुढे पळतूया, बायको मागण पळतूया का? चरबी वाढली. दोन्ही बी यावं आणि आम्हाला सांग कोंबड्या पाळा, म्हणजे शीट तुमच्याकडे ठेवा, अंडी आमच्याकडे पाठवा. म्हणजे जोडधंदा आम्हाने दिला. डुकरं पळायला लावली, कोंबड्या पळायला लावल्या, गायी पळायला लावल्या आणि बाकी जनला पाचवा येतो ना योग, सहावा येतो ना योग, सातवा येतो ना योग. त्याला नाही सांगितलं तिजोरीत खडखडाट आहे, तुम्ही दोन चार गायी घे, तुझी बी बायको मसर राखी, तुम्ही बी धारा काढा, दूध विका. त्याला सांगितलं नाही. त्यांना दोन दोन लाख पगार, तीन तीन लाख पगार. आमचा बा 18 तास काम करतोया आणि हे इकडं 45 मिनिटं कोण शिकवतं या? कोण 7 तास काम करतं या? आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी, काम सवलीत, सुट्टी उन्हाळ्याची. काय धंदा चाललाय राव? मजा आहे का नाही मला सांगा. आम्हाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही, उन्हाळा नाही, नाताळा नाही, काय सुद्धा नाही. गांधी जयंती नाही, सुभाषबाबू जयंती नाही, आमची जयंतीच नाही. म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा. अगदी निंबाळकर साहेब आहेत आमदार, खासदार, सगळ्यांची मजा आहे. 2 लाख 3 लाख तोंड बी विमान फुकट, रेल्वे फुकट, डीएसटी फुकट, हायगाईच करायची नाही. आम्हाने काय नाही, आम्हाने काय म्हणते ती 65 वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट. म्हणजे त्या म्हाताऱ्या घरात बसायची आहे, म्हणजे त्याला पोरग कोपरकडे हाणतोय बाजारला जा म्हणते. का तर अर्ध तिकीट आहे, ती बी म्हाताऱ्या चढताना इष्टीत न पडतय, खुबा मोडतय, अर्धा एकर इकायला लावतय. काही मजा चालली या. आणि खरंच मला एक वेळा दादा वाढदिवस घालायचं असं डोक्यात आलं की म्हटलं आपणही वाढदिवस घालावा, साजरा करावा. आणि शाळेत गेलो तर तारीख 1/6/1965 होती, 2 महिन्यांची तारीख 1/6 होती, पुढचं साल बदललं. तर घरात आलो, आईला म्हणलो सगळे आम्ही 1/6 कसं आलूया, ह्याच्यात म्हटलं काही तारीख बिरीख हाय का नाही म्हटलं काय. तर मग आई म्हटली तारीख बाबा लिहिली ती घरातल्या तुळीवर. म्हटलं झालं काय? म्हणली जरा घोटाळा झाला. म्हणली म्हशीला रिडकू झालं तुळीवरच लिहिलं, गईला बैल दाखवला तुळीवरच लिहिला. म्हणली 5-6 महिन्यानं मिळच लागेना, हे म्हशीचं आहे का बैलाचं आहे गईचं? त्यामुळं आमचं पुरं बिन मेळाचंच काम चाललंय. काय जाणकर साहेब, बरोबर आहे का? म्हणजे अजून आमचा काही तारखेचा मेळ लागलेला. पण सगळ्यांना शेतकऱ्यांची दया येते. पण त्याचा कांदा 40 रुपये किलो झाला की मोर्चेच मोर्चे, मोर्चेच मोर्चे. तर टीव्हीला बी बातम्या, डोळ्यात पाणी आलं, अरे 40 रुपये कांदा झाला, खाऊ नका ना, टमाटो खावा, बटाटो खावा, गाजर खावा. बर कांदा म्हणजे काय? आटम बांबा आहे का? 2-4 महिने थांबा की जरा. बर लईच खाऊ वाटत असला तर स्वस्ताईच्या काळात ज्यूस करून पियत बसा. म्हणजे सिनेमाचं तिकीट मल्टीप्लेक्स टाकीमध्ये 500 रुपयाचं घेते ती आणि कांदा 40 रुपये झाला की म्हणते ती बजेट कॉल माटलं.
हाय कोल मारते म्हणजे इकडे शेतकरी कोल मारला या त्याच्याकडे कोण बघायलाच तयार नाही म्हणून सुद्धा कोण बघन बर आमची अवस्था काय वाईट आहे लेकरा बाळांना चांगलं शिक्षण नाही आमच्या अंगावर धडूत कपडा नाही आमच्या घरात हातरून पांघरून चांगलं नाही आज दुष्काळ पट्ट्यामध्ये गेलो अगदी दादा आई शपथ मी तर पलंगावर माझं लगीन झाल्यावर झोपलो म्हणजे आमच्या घरात पलंग पूर्वी नव्हताच डायरेक्ट माझ्या लग्नातच पलंग आला आमचा बा तर पलंगावर झोपलंच नव्हतं मला पलंग दिला दादा माझ्या सासऱ्यानं आनंद वाटला म्हटलो गोधड्यावरून गडी आता पलंगाव गेला पलंगाव झोपून बघितलं पाय हातभर बाहेर गेला म्हटलो माप चुकलं या आणि तुम्हाला सांगतो 15 दिवसात आमच्या आजीचा खुबा मोडला म्हातारीचा बाण दवाखान्यात नेली आणि त्या म्हातारीला घरात आणली आणि पलंगाव टाकली कडू म्हातारी बी एवढी हुशार निघाली 19 वर्ष पलंग सोडला नाही तर माझं लेकरू 17 वर्षाचं झालं आता सभापती साहेब पलंग आला पण तो मणक्याचा त्रास सुरू झाला डॉक्टरनं सांगितलं गोधड्यावर झोपायचं कुठला आलाय पलंग नाही काय नाही कुठं फिरायला नाही आम्ही आमच्या बायकांना खवाच फिरायला घेऊन गेलो नाही सभापती साहेब फिरायला जायासारखं राहिलंच नाही आणि ग्रामीण भागाची तर लय वाईट अवस्था आहे आता आता शेत दादा मी एका गावात ऊस पट्ट्यामध्ये गेलो 999 युवकांची यादी आली कारण 1 नंबरची तर पूर्वी शेतकऱ्याला मिळतच नाही 1 नंबरची नोकरदाराला 2 नंबरची व्यापाऱ्याला राहिला सहिला गाळ शेतकऱ्याच्या पोराला पूर्वी बी मरकुडी लेकर बी मरकुडी आमची औलादची इगळी होती ही फार कठीण अवस्था आहे आज जर बघितलं शेतकरी सन्मानानं जगू शकत नाही सन्मान त्याच्या नाही आहे त्याच्या जीवनामध्ये तो कुठंच जाऊ शकत नाही फिरायला जाऊ शकत नाही अगदी मी गावामध्ये आपण बसलो मला खात्री आहे की 90% शेतकरी माझा कुठं फिरायला सुट्टीला सणावाराला गेलाय असं कुठं नाही परदेशात राहून दे या देशातच नाही फक्त हे टीव्ही चॅनल आलंय दादा मला बरं वाटायला लागलं त्या नादानं निदान आमच्या बायका बघायला तर लागल्या जग त्या टीव्हीत टीव्हीत चित्र दिसती ती अमेरिका हे जपान पण त्या टीव्हीमुळं बऱ्याच वेळा असं बी घडतं या की त्या टीव्हीतल्या जर एखाद्या बाईला लय सासरव असला की आमच्या बी बाया रडायला लागते त्या मी म्हणतो अगं तुम्हाला काही कमी आहे का ती बाई रडायला पैसे घेते आणि तुम्ही कशाला रडायला लागला या कारण फार वाईट अवस्था आहे ग्रामीण भागाची आज आत्महत्या केलेल्या कुटुंबाकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर त्या मुलांची प्रचंड वाईट अवस्था आहे त्याच्याहून त्या माऊलीची वाईट अवस्था आहे कारण तिचं जगणं फार कठीण आहे कारण तारुण्यामध्ये नवरा जर सोडून गेला असेल तर तिला जगणं एवढं असह्य आहे एवढं असह्य आहे की सगळ्या गावाला तिला तोंड द्यायचं असतं आणि ती लेकरं तिला वाढवायची असतात ती लेकरं तिला मोठी करायची असतात कर्तबगार करायची असतात एका बाजूला समाज तिच्याकडं वेगळ्या नजरेनं बघत असतो समाजाशी ती मुकाबला करत असते आणि दुसऱ्या बाजूला जो काही कर्जाचा डोंगर आहे तो मात्र तिचा पिचा सोडत नसतो म्हणजे समाज तिच्या पाठीमाग आहे दुसऱ्या बाजूला नवऱ्यानं काढलेला कर्ज ते तिच्या पाठीमाग आहे आणि लेकरांचं भवितव्य तिच्या बरोबर उभा राहिलेलं असतं या आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं माई माऊली उभा राहते आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आव्हान करेन अरे तुम्ही निघून जाता पण खंबीरपणानं माग जर तुमची धर्मपत्नी जर ताटमानेनं उभा राहत असेल तर तुम्ही त्या लक्ष्मीला सोडता कामा नये तुम्ही सुद्धा ताटमानेनं उभा राहिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आज हा महाराष्ट्रातला शेतकरी हा आणि वाचू शकेल आई